विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली आहे आणि विमा कंपन्यांना फायदा करून घेण्याचं कटकारस्थान आयोजलेलं आहे। 2019 पर्यंत या विम्यामध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळत होता, कारण जो काही ट्रिगर होता तो कमी तापमानाचा, जास्त तापमानाचा, अवेळी पावसाचा, तो ट्रिगर 3 दिवसाकरता होता आणि या आता या वेळेला तो कमीत कमी 5 दिवसाच्यापेक्षा जास्त आणि 8 दिवसापर्यंत 10 दिवसापर्यंत तो करण्यात आलेला आहे। पहा, कमी तापमानाचा ट्रिगर होता 12 डिग्री सेंटीग्रेडचा, आता ते 12 डिग्री सेंटीग्रेड हटून 10 डिग्री सेंटीग्रेडवर आणलं आणि सतत 5 दिवसपर्यंत जर असलं तर 9,000 मिळतील। अगोदरच्या काळामध्ये 12 डिग्री टेम्परेचर जरी असलं 3 दिवस तरी 20,000 रुपये मिळत। यांनी टेम्परेचरही कमी केलं आणि सातत्याचे दिवस वाढवले। 31 मार्चपासून तर 1 एप्रिलपर्यंत 31 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत जास्त तापमानाचा जो ट्रिगर होता तो होता 39.5 डिग्री टेम्परेचरचा, परंतु आता यांनी ते त्याचं ट्रिगर केला 40 डिग्री टेम्परेचर आणि ती सातत्यानं 5 दिवस पाहिजे, सातत्यानं दिवस वाढवले आणि त्यामुळं शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार नाही। त्याचप्रमाणे 1 एप्रिल ते 31 मे कालावधीपर्यंत अगोदर ट्रिगर होता 2019 आणि त्याच्या अगोदर सलग 3 दिवस 45 डिग्री टेम्परेचर असलं तर 19,250 रुपये रक्कम संत्र्याला मिळत होती, परंतु आता 2020 पासून त्यांनी काय केलं की 45.5 डिग्री म्हणजे 0.5 डिग्री अजून वाढवले आणि ते सलग 5 दिवसासाठी असले तर 8,000 रुपये, त्याच्यानंतर 7 दिवसासाठी असले तर 12,000 रुपये आणि 8 दिवसापेक्षा जास्त असले तर 19,000 रुपये। याप्रमाणे दिवसही वाढवले आणि टेम्परेचरही वाढवलं, म्हणजे 45 डिग्री टेम्परेचरनं संत्रा खराब होतो, संत्रा गळतो आणि 45 डिग्री टेम्परेचर असलं तरी शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळणार नाही।